तर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झालेले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अमिताभ बच्चन हे उपस्थित राहणार आहेत. अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे. अगदी काही तासामध्येच रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जवळपास 7,500 VVIP जे आहेत त्या सोहळ्यासाठी मंदिर परिसरामध्ये उपस्थित असतील आणि याच्यामध्ये एक नाव ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हे मूळचे उत्तर प्रदेश मध्ये आणि त्यामुळे आपली ही मातृभूमी आहे, त्या भूमीमध्ये जाऊन अर्थातच रामाचं दर्शन घेण्यासाठी तेही उत्सुक आहेत. त्यांनी जमीनही अयोध्येत त्यासाठी खरेदी करून ठेवली आहे.